ओके आत्ताच्या लेक्चरमध्ये काय करायचं आपल्याला, तर जे काही गोपाळ हरी देशमुख आहेत ज्यांना आपण काय म्हणतो की लोकहितवादी, यांच्याबद्दल काय करायचे आपल्याला माहिती बघायची. लोकहितवादी बघत असताना दोन प्रश्न आयोगाने आपल्याला प्रामुख्याने विचारलेले आहेत की लोकहितवादी यांची जी काही शतपत्रे आहेत ती लोकहितवादी यांची शतपत्रे, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर लोकहितवादी यांचे जे काही ग्रंथ आहेत त्या लोकहितवादी यांचे ग्रंथ किंवा जे काही लिखाण आहे ते लिखाण, आणि लोकहितवादी यांचा जो काही जन्म पुणे या ठिकाणी झाला होता, हे 2 ते 3 प्रश्न प्रामुख्याने आपल्याला वारंवार विचारलेले बघायला मिळतात. तर लोकहितवादी जे काही आहेत ते लोकहितवादी न्यायाधीश म्हणून पण काम करत होते, त्यानंतर त्यांचं बघायला गेलं तर इतिहासाबद्दलही लिखाण आहे, अर्थशास्त्राबद्दलही लिखाण आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. तर आपण काय करू की लोकहितवादी यांच्याबद्दलची जी काही डिटेल इन्फॉर्मेशन आहे ती आजच्या लेक्चरमध्ये बघूया. लोकहितवादी यांचं मूळ नाव काय आहे तर गोपाळ हरी देशमुख हे त्यांचं काय आहे मूळ नाव आहे. आता महत्वाचं काय तर लोकहितवादी यांचं जे काही आडनाव आहे ते आडनाव देशमुख नव्हतं, त्यांचं जे काही मूळ आडनाव होतं ते मूळ आडनाव काय होतं सिद्धेय हे यांचं मूळ आडनाव होतं. मात्र त्यांचे जे काही वडील आहेत त्यांचे वडील काय होते तर जे काही बाजीराव पेशवे यांचे सेनापती असणारे बापू गोखले जे काही आहेत ते बापू गोखले यांचे काय होते तर बापू गोखले यांचे फडणीस होते, आणि त्याच्यावरून त्यांना वतनावरून काय मिळालं होतं आडनाव तर देशमुख आडनाव मिळालं होतं. त्यांचं मूळ आडनाव काय होतं तर सिद्धेय हे आडनाव होतं. त्याच्यावरती काय अजून काही कधी प्रश्न विचारलेला नाहीये, मात्र हे लक्षात ठेवा की लोकहितवादी यांचं नाव काय आहे तर गोपाळ हरी देशमुख म्हणजेच कोण आहेत लोकहितवादी आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की ज्याच्यावरती आजपर्यंत वारंवार प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर लोकहितवादी यांचा जो काही जन्म आहे तो पुण्याला झालेला 1823 मध्ये. त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं काय तर त्यांनी इंग्रजी शाळेमध्ये काय घेतला होता प्रवेश घेतला होता, आणि इतिहास हा त्यांचा काय होता तर आवडता विषय होता. इतिहास हा काय होता त्यांचा आवडता विषय होता. मॅट्रिक पास झाल्यानंतर त्यांनी भाषांतराची नोकरीही केलेली होती, आणि 1846 मध्ये काय झाले होते ते तर जे काही मुन्सिपची एक्झाम आहे ती मुन्सिपची परीक्षा काय झाले होते ते पास झाले होते. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय तर मुन्सिपची नोकरी त्यांनी कोणत्या ठिकाणी केली तर मुन्सिपची नोकरी जी काही आहे त्यांनी वाईचे काही ठिकाण आहे त्या वाई या ठिकाणी काय केली त्यांनी मुन्सिपची काय केलेली आहे नोकरी केलेली. त्यानंतर 1855 मध्ये सहाय्यक इनाम कमिशन जे काही आहे त्या सहाय्यक इनाम कमिशन वरती कमिशनर म्हणून पण काय केलेली त्यांनी काम केलेलं. त्यानंतर 1862 काळ आहे त्या 1862 काळामध्ये पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर त्यांनी न्यायाधीश म्हणून काम केलेलं. त्यांनी अहमदाबाद जे काही अहमदाबादचं स्मॉल कोर्ट आहे त्या स्मॉल कोर्टामध्ये अहमदाबादच्या मुख्य न्यायाधीश म्हणून काम केलेलं, आणि त्यानंतर जे काही अहमदनगरचा न्यायाधीश आहे त्या अहमदनगरच्या न्यायालयामध्ये पण त्यांनी काय केलेले न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे. म्हणजे गोपाळ हरी देशमुख यांनी कोणत्या कोणत्या न्यायालयांमध्ये न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे तर अहमदाबाद आणि अहमदनगर हे जे काही 2 शहरं आहेत त्या ठिकाणी त्यांनी न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे. जे काही वाई ठिकाण आहे त्या वाई या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे तर मुन्सिपची पण काय केलेली आहे नोकरी केलेली आहे. त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं काय तर 1880 बघा महत्वाचं आहे हे 1880 ते 1883 हा जो काही काळ आहे या काळामध्ये जे काही मुंबईचं जे काही कायदे काउन्सिल आहे त्या मुंबईच्या कायदे काउन्सिलचे ते काय होते सभासद होते ही एक काही गोष्ट करा लक्षात ठेवा. मुंबईचं जे काही काउन्सिल आहे त्याचे काय होते ते सभासद होते ही महत्वाची गोष्ट एक काय करा लक्षात ठेवा. त्यानंतर जे काही रतलाम संस्थान आहे त्या रतलाम संस्थानामध्ये त्यांनी दिवाण म्हणून पण काय केलेलं आहे काम केलेलं आहे. आता इतर गोष्टी बघत असताना त्यांचे जे काही सामाजिक विचार आहेत ते सामाजिक विचार बघा. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर जो काही ग्रंथ प्रामाण्यवाद आहे त्या ग्रंथ प्रामाण्यवादास काय केला त्यांनी विरोध केला. जे काही पोथी पुराण आहेत त्या पोथी पुराणांमध्ये अंधश्रद्धा सांगितलेली आहे तुम्ही त्याला काय करू नका त्याचे विचार फॉलो करू नका असं काय केलं त्यांनी सांगितलेलं होतं. म्हणजे जो काही ग्रंथ प्रामाण्य आहे त्या ग्रंथ प्रामाण्यवादास त्यांनी काय केलाय विरोध केलेला आहे. त्यानंतर जो काही विधवा पुनर्विवाह आहे त्या विधवा पुनर्विवाहाचा काय केलाय त्यांनी आग्रह वारंवार धरलेला आहे.
जर पुरुष पुनर्विवाह करू शकतो तर स्त्रिया पुनर्विवाह का करू शकत नाही? पुरुष करू शकतो तर स्त्रिया पण काय करू शकतात? विधवा पुनर्विवाह करू शकतात असा जो काही मत आहे, असा आग्रह काय केलाय त्यांनी धरलेला आहे. त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं काय, तर जे काही संस्कृत भाषेतील ग्रंथ आहेत आणि इंग्रजी भाषेतील ग्रंथ आहेत ह्या दोघांचं त्यांनी कंपॅरिझन केलेले, त्यांची तुलना केलेली आहे. गोपाळहरी देशमुख यांचं म्हणणं काय होतं की जे संस्कृत भाषेमध्ये ग्रंथ आहेत, संस्कृत भाषेमध्ये जे काही विद्येमध्ये ग्रंथ आहेत किंवा जी काही संस्कृत भाषेतली विद्या आहे ती व्यवहारिक दृष्ट्या उपयोगी नाहीये. का? कारण त्याच्यामध्ये उद्योग असेल, व्यापार असेल, त्यानंतर तंत्रज्ञान असेल, भौतिकशास्त्र असेल, या कशाचाही उल्लेख आपल्याला मिळत नाही. आणि त्याचा उल्लेख कशामध्ये बघायला मिळतो? आपल्याला इंग्रजी ग्रंथामध्ये बघायला मिळतो. म्हणून संस्कृत ग्रंथावरती टीका करत असताना लोकहितवादींनी काय म्हटलं, तर हे जे काही संस्कृत ग्रंथ आहेत ते आपल्याला व्यवहारामध्ये उपयुक्त होत नाही. त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, तर ज्याच्यावरती आपल्याला एक्झामला प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर जे काही लोकहितवादी आहेत त्या लोकहितवादी यांनी काय केलं, विभक्त कुटुंब पद्धतीचा आग्रह धरला. प्रश्न सरळ सरळ विचारला जाऊ शकतो की विभक्त कुटुंब पद्धतीचा आग्रह कोणी धरला, तर विभक्त कुटुंब पद्धतीचा आग्रह धरलाय लोकहितवादी यांनी. त्यांचं काय म्हणणं होतं की विभक्त कुटुंब पद्धती हीच उद्योग वृद्धी होण्यास काय आहे, उपयुक्त आहे, असं त्यांनी काय केलंय, मत मांडलेलं आहे. त्यानंतर ब्राह्मणांना जे काही दान दिलं जातं त्या दानांमुळे ब्राह्मण जे काही आहेत ते आळशी होत आहेत. त्यानंतर त्यांनी मद्यपानाचा निषेध केला, सतीप्रथेवरती हल्ला चढवला, जो काही बालविवाह आहे त्या बालविवाहावरती टीका केली, स्त्री पुरुष समानतेचा काय केलाय त्यांनी वारंवार आग्रह धरला, आणि जे काही केशवपण आहे त्या केशवपणास पण काय केलाय त्यांनी विरोध दर्शवलेला आहे. ही एक गोष्ट काय करा, महत्वाची लक्षात ठेवा. त्यानंतर धार्मिक विचारांच्या बाबतीमध्ये बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं ही आहे की ज्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. लोकहितवादी यांनी काय विचार मांडले की तुम्ही काही जे काही देवळं बांधता किंवा तीर्थयात्रेवरती जे काही खर्च करता, हा देवळं बांधण्यासाठी आणि तीर्थयात्रेवरचा जो काही खर्च आहे हा खर्च कारखाने बांधा आणि लोकांना काय करा, लोकांचं उत्पादन वाढवा. म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, काय प्रश्न विचारला जाईल, की मंदिरं बांधण्यापेक्षा कारखाने बांधा असा जो काही विचार आहे तो असा विचार कोणी मांडला, तर जे काही लोकहितवादी आहेत त्या लोकहितवादी यांनी मांडला. त्यांचं काय मत होतं की मंदिरं बांधणे, तीर्थयात्रा करणे याच्यापेक्षा काय होईल, की तुम्ही जर कारखाने बांधले तर लोकांना काम मिळेल आणि लोकांना काम मिळाल्यानंतर लोकांचा जो काही रोजगार आहे तो लोकांचा रोजगार पण काय होईल, वाढेल. त्यानंतर जे काही ब्राह्मण आहेत त्या ब्राह्मणांना दक्षिणा देण्यास पण त्यांनी विरोध केला. ब्राह्मणांचे ज्ञान आणि ईश्वरी ज्ञान आणि ब्राह्मण धर्मावरती काय केला, त्यांनी हल्ला केला. पुराणवादी ग्रंथ जे काही आहेत त्या पुराणवादी ग्रंथाबद्दल पण त्यांनी काय केलेलं आहे, तर टीका केलेली आहे. त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं काय, तर जी काही इंग्रजी राजवट आहे भारतामधली, त्या इंग्रजी राजवटेबद्दल ती पण त्यांनी काय केलेली आहे, टिप्पणी केलेली आहे. इंग्रजी राजवटीबद्दल त्यांचं मत काय होतं, तर इंग्रज राज्य हे भारतीयांसाठी पूरक आहे आणि पोषक आहे असं काय केलं त्यांनी मत मांडलं. भारतामध्ये जो काही व्यापार आहे, भारतामध्ये जी काही प्रशासन व्यवस्था आहे याच्यामध्ये इंग्रजांचं काय होऊ शकतं, मोठं स्थान असू शकतं असं पण काय केलं त्यांनी विचार मांडलेला आहे. आणि त्यानंतर इंग्रजांवरती टीका करत असताना त्यांनी काय सांगितलं की इंग्रजांमुळे जे काही पारंपरिक व्यवसाय आहेत ते पारंपरिक व्यवसाय बुडालेले आहेत आणि त्याच्यामुळे काय होतीये की भारतीय जनतेची पिळवणूक पण होतीये. म्हणजे लोकहितवादी जे काही आहेत त्यांनी इंग्रजांवरती चांगल्या गोष्टीची त्यांची प्रशंसाही केलेली आणि ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या वाईट गोष्टीबद्दल काय केली, त्यांनी टीका पण केलेली आहे. त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं काय, तर जे काही लोकहितवादी आहेत त्या लोकहितवादी यांना सरकारने कोणत्या कोणत्या पदव्या दिल्या, तर त्यांना जस्टिस ऑफ पीस ही जी काही आहे ती जस्टिस ऑफ पीस, सोबतच राव बहादूर जी काही पदवी आहे ती राव बहादूर पदवी पण सरकारने काय केली, त्यांना दिलेली आहे. जस्टिस ऑफ पीस त्यांना 1889 साली त्यांना जस्टिस ऑफ पीस ही पदवी दिलेली आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला की जस्टिस ऑफ पीस असेल, राव बहादूर असेल, केसरिया हिंद या पदवी असतील, ह्या ब्रिटिशांनी खूप साऱ्या समाजसुधारकांना दिलेल्या होत्या. त्या आपल्याला नंतर एकदा काय करायचंय, शेवटी बघायचंच आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय, तर जी काही थिओसॉफिकल सोसायटी असेल त्या थिओसॉफिकल सोसायटी ऑफ मुंबईचे जे काही अध्यक्ष आहेत, तर त्याचे अध्यक्ष कोण होते, मुंबई शाखेचे अध्यक्ष कोण होते, तर लोकहितवादी जे काही आहेत ते मुंबई शाखेचे काय होते, अध्यक्ष होते. त्यानंतर जे काही प्रार्थना समाज आहेत त्या प्रार्थना समाजाशी लोकहितवादींचे जे काही आहेत ते जवळचे संबंध होते. ही एक गोष्ट काय करा, लक्षात ठेवा एक्झामसाठी, तीही एक काय आहे, महत्वाची आहे. त्यानंतर आयोगाने इथेही एक प्रश्न विचारला होता बघा आपल्याला,
की लोकनिंदा सहन करून आंधळ्या आणि पांगळ्यांना व महारोग्यांना मलमपट्टी देण्याचं काम कोणी केलं? तर लोकहितवादी यांनी केलं. या प्रश्नाबद्दल बऱ्याच जणांना काय झाला होता, डाऊट आला होता, कारण त्याच्यामध्ये आनंदीबाई जोशी असतील, भाऊदाजी लहाड असतील, अनुताई वाघ असतील, असे विविध पर्याय होते. मात्र याचं बरोबर उत्तर काय, तर आंधळ्या पांगळे असतील किंवा जे काही महारोगी असतील त्यांना जे काही मलमपट्टी करण्याचं काम आहे ते मलमपट्टी देण्याचं काम किंवा औषधं देण्याचं काम कोणी केलंय? तर लोकहितवादींनी केलेलं आहे. हा प्रश्न आपल्याला आवेगाने विचारला होता, ते एक काय करा, थोडस व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं महत्वाचं आहे की त्यांची ग्रंथसंपदा. आता ग्रंथसंपदेबद्दल जर बघायला गेलं तर महत्वाचे ग्रंथ आहेत की लक्ष्मी ज्ञान नावाचा जो काही ग्रंथ आहे तो लक्ष्मी ज्ञान नावाचा ग्रंथ लोकहितवादी यांचा आहे. त्यानंतर गीता तत्व, सुराष्ट्र देशाचा इतिहास, स्वाध्याय, उदयपूरचा इतिहास, गुजरात देशाचा इतिहास, पानिपतची लढाई, ग्रामरचना हे एक महत्वाचा ग्रंथ आहे, जातीभेद, लंकेचा इतिहास, भिक्षुक हे जे काही महत्वाचे ग्रंथ आहेत ते महत्वाचे ग्रंथ कुणी लिहिलेले आहेत? तर जे काही लोकहितवादी आहेत त्या लोकहितवादी यांनी लिहिलेले आहेत. म्हणजे त्यांचं जे काही जास्त लिखाण आहे ते जास्त लिखाण कशाबद्दल आहे, तर इतिहासाबद्दलचं जास्त लिखाण आपल्याला काय होतं पाहायला मिळतं. ही एक गोष्ट काय करा, लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. त्यानंतर पुढचं महत्वाचं काय की त्यांनी अनेक वृत्तपत्रांमध्ये काय केले, लिखाण केलेलं आहे. त्याच्यामध्ये मित्रोदय असेल, ज्ञानप्रसारक असेल, वर्तमान संग्रह असेल, जग्नमित्र असेल, परशु असेल, शुभसूचक असेल, ही जी काही वृत्तपत्र आहेत या वृत्तपत्रांमध्ये लिखाण करण्याचं काम कोणी केलंय? लोकहितवादी यांनी केलेलं आहे. ही एक गोष्ट काय करा, महत्वाची लक्षात ठेवा. एक्झामसाठी हेही महत्वाचं आहे. प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की खालील पैकी कोणत्या कोणत्या वृत्तपत्रामध्ये लोकहितवादी जे काही आहेत त्या लोकहितवादी यांनी काय केलंय, लिखाण केलेलं आहे. लोकहितवादींचं सगळ्यात प्रसिद्ध लिखाण म्हणजे कोणतं, तर त्यांची जी आहेत ती शतपत्रे. बघा, लोकहितवादींची शतपत्रे हे लोकहितवादींचं सगळ्यात महत्वाचं लिखाण आहे. ही गोष्ट तुम्ही काय करा, लक्षात ठेवा. एक्झामसाठी ही खूप इम्पॉर्टंट आहे. आता बघा, शतपत्रे त्यांनी कशासाठी लिहिली, तर जी काही भारत देश आहे त्या भारत देशाचा भौतिक असेल, सामाजिक असेल किंवा धार्मिक असेल ही सगळी अधोगती झालेली, भौतिक, सामाजिक, धार्मिक ही काय झालेली, अधोगती झालेली. आणि ह्या जी काही अधोगतीची कारणं आहेत ती अधोगतीची कारणं त्यांनी कशामध्ये मांडली, तर जी काही त्यांची क्षतपत्रे आहेत त्या क्षतपत्रामध्ये मांडली. क्षतपत्रे म्हणजे काय, तर 100 पत्रे. शत म्हणजे 100 पत्रे असं त्यांची होती. त्यांनी जवळपास 108 जी काही आहेत ती 108 काय केली, क्षतपत्रे लिहिलेली आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, तर ही जी काही क्षतपत्रे आहेत लोकहितवादींची, ही लोकहितवादींची क्षतपत्रे जी काही भाऊ महाजन यांचं वृत्तपत्र आहे, कोणतं, प्रभाकर, त्या प्रभाकर मध्ये काय करण्यात आली होती, प्रसिद्ध करण्यात आली होती. हे खूप महत्वाचं आहे. प्रभाकर मध्ये काय करण्यात आली होती, तर भाऊ महाजन यांचं जे काही प्रभाकर आहे त्या प्रभाकर मध्ये 1840 आसपास जे काही आहेत, म्हणजे 1840 प्रभाकर सुरू केलं होतं भाऊ महाजन यांनी, तर त्या प्रभाकर मध्ये काय केलंय, तर लोकहितवादींची जी काही क्षतपत्रे आहेत ती लोकहितवादींची क्षतपत्रे प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं की ज्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, शतपत्रे, प्रभाकर याच्यावरती प्रश्न विचारून झालेला आहे. पुढचा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की जी काही लोकहितवादींची क्षतपत्रे आहेत याचं पुनर्प्रकाशन कोणी केलं, तर लोकहितवादींची जी काही क्षतपत्रे आहेत त्याचं पुनर्प्रकाशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या वृत्तपत्रातून किंवा नियतकालिकामधून केलं, तर त्यांचं जे काही बहिष्कृत भारत आहे त्या बहिष्कृत भारत मधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही क्षतपत्रे आहेत ती काय केली, पुनर्प्रकाशित केली. 100% आज ना उद्या या प्रश्न याच्यावरती प्रश्न विचारला जाईल. जवळपास किती होती, तर 108 जी काही आहेत ती 108 शतपत्रे आपल्याला बघायला मिळतात. आता काही वृत्तपत्र आहेत की जी काही वृत्तपत्र आहेत त्यांनी काय केली होती, तर लोकहितवादी यांच्यावरती टीका केली होती. तीही टीका आपल्याला पेपरला विचारली जाऊ शकते. विविध ज्ञान विस्तार नावाचं जे काही वृत्तपत्र आहे त्या वृत्तपत्राने काय म्हटलं, तर लोकहितवादी हे काय आहेत, दांभिक पुढारी आहेत. आणि जो काही इंदू प्रकाश आहे, इंदू प्रकाशने काय म्हटलं की पुनर्विवाह प्रकरणी लोकहितवाद्यांचे जे काही वर्तन आहे ते दुपट्टीपणाचं आहे, ते काय आहे, ते बोलघेवडे नेते आहेत. म्हणजे पुनर्विवाहाचा काय केलाय की लोकहितवादींनी काय केला, वारंवार पुरस्कार केला. मात्र ज्यावेळेस पुनर्विवाहाबद्दल त्यांना शक्त भूमिका घ्यायची गरज आली त्यावेळेस लोकहितवादी जे काही आहेत त्या लोकहितवादींनी काय केलंय तिथून आपल्याला पळ काढलेला बघायला मिळतो. सोबतच त्यांना काय करण्यात आलं होतं, इंग्लंडचे जे काही पार्लिमेंट आहे त्या पार्लिमेंटने काय केलं होतं, फायनान्स कमिशन समोर साक्ष देण्यासाठी काय केलं होतं, इंग्लंडला बोलवलं होतं. आता त्यांना इंग्लंडला बोलवल्यानंतर जर मी समुद्र प्रवास केला आणि दुसऱ्या देशामध्ये गेलो, तर जो काही माझा ब्राह्मण धर्म आहे हा ब्राह्मण धर्म काय होईल,
धर्म बुडेल म्हणून समुद्र पर्यटन केल्यामुळे ब्राह्मण धर्म बुडेल म्हणून लोकहितवादींनी इंग्लंडला जायला केला होता, नकार दिला होता. सोबतच विधवा पुनर्विवाहाला ज्यावेळेस अनुमोदन देण्याची वेळ आली त्यावेळेस त्यांनी काय केलं, तिथून पळ काढलेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणून त्यांच्यावरती ही जी काही वृत्तपत्र आहेत, विविध ज्ञानविस्तार असेल किंवा इंदू प्रकाश असेल, यांनी काय केलेली आहे, टीका केलेली आपल्याला पाहायला मिळतं. जरी टीका केलेली असली तरी जे काही लोकहितवादी आहेत ते लोकहितवादी यांचं कार्य काय होतं तर त्यापेक्षा खूप मोठं होतं. ही एक गोष्ट काय करा लक्षात ठेवा. मग सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर लोकहितवादी यांच्यावरती आजपर्यंत साधारणपणे 3 प्रश्न विचारायला बघितलं मिळालेत. पहिला प्रश्न म्हणजे त्यांचा जो काही जन्म आहे तो त्यांचा जन्म पुण्याला झालेला. दुसरा प्रश्न म्हणजे त्यांची जी काही शतपत्रे आहेत ती शतपत्रे आणि प्रभाकर मध्ये ती शतपत्रे काय झाली होती, प्रकाशित झाली होती, त्याच्यामुळे शतपत्रावरती प्रश्न आहे. त्याच्यानंतर पुनर्प्रकाशित झाले बहिष्कृत भारतमध्ये, त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा जो काही प्रश्न आहे ते त्यांच्या ग्रंथ जे काही आहेत त्या ग्रंथावरती प्रश्न विचारला जाईल आपल्याला. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय की त्यांचं कार्य कोणतं कोणतं होतं, कशा कशावरती त्यांनी टीका केली, जसं की ग्रंथ प्रामाण्यवादास विरोध, विधवा पुनर्विवाह, सतीबंदीला विरोध, त्यानंतर विभक्त कुटुंब पद्धतीचा त्यांनी आग्रह धरला, स्त्री पुरुष समानतेचा आग्रह धरला, हे एक प्रश्न काय केले जाऊ शकतात, विचारले जाऊ शकतात. महत्वाचं काय तर जी काही विभक्त कुटुंब पद्धती आहे त्या विभक्त कुटुंब पद्धतीवरती 100% काय केला जाऊ शकतो, प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर इंदू प्रकाश असेल किंवा ज्ञानविस्तार असेल त्यांनी त्यांच्यावरती टीका केली होती, तेही प्रश्न विचारले जाऊ शकतात. मंदिर बांधू नका त्याच्याऐवजी काय करा, कारखाने बांधा, असे विचार कोणाचे होते तर लोकहितवादींचे होते, हा एक प्रश्न काय केला जाऊ शकतो, 100% विचारला जाऊ शकतो. हे काय आहे, विधान महत्वाचं आहे. त्यांना जस्टिस ऑफ पीस ही पदवी दिलेली, रावबहादूर पदवी दिलेली, त्याबद्दलही प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि महत्वाचं म्हणजे जी काही थिओसॉफिकल सोसायटी ऑफ इंडिया आहे त्याच्या मुंबई शाखेचे जे काही अध्यक्ष आहेत ते मुंबई शाखेचे अध्यक्ष कोण होते तर लोकहितवादी होते. व लोकहितवादी म्हणजेच कोण तर गोपाळ हरी देशमुख, ज्यांचा जन्म पुणे या ठिकाणी झाला होता, ज्यांनी प्रभाकर मध्ये शतपत्रे लिहिली आणि जे काही आधुनिक विचार मांडले हे आपण लोकहितवादी काय केले पाहिलेले आहे. थांबूया तिथे. धन्यवाद.